आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय की या भागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जे काही लागेल ह्याच्यात आम्हाला ना मला ना संजय भाऊंना पक्ष बदलायची गरज आहे. आम्ही जिथे आहोत तिथे आहोत. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा पाहिजे. पण कुठे होणार हे बाहेरचे नाही ठरवणार, पुरंदरवासी ठरवणार. एअरपोर्ट कुठे होणार ह्यांना सुस्त म्हणून कुठली जागा ठरवली जाणार नाही. जी टेक्निकली असेल आणि जी पुरंदरवासियांना योग्य वाटेल त्याच जागेवर एअरपोर्ट होईल. आणि त्या एअरपोर्टच्या माध्यमातून चांगले रस्ते पाणी सगळ्याचं नियोजन करू. पण जो काही विकास होईल तो पुरंदरवासियांना विचारूनच होईल. रिंग रोडची पण तेच, एअरपोर्टचं पण तसंच होईल. कारण का शेवटी मला अजून आठवतं एअरपोर्टच्या पहिल्या जागेमध्ये मी गेले होते तेव्हा प्रत्येक तिथला शेतकरी माझी गाडी थांबवून सांगत होता की इथे आम्ही एअरपोर्ट का होऊ देणार नाही. कारण आदरणीय पवार साहेबांनी दोन स्कीम ह्या भागात केल्या, एक तर पुरंदर उपसा योजना केली आणि दुसरी जानाई शिरसाई केली. आमच्याकडे तेव्हा पाणी नव्हतं पण आमच्याकडे आता पाणी आलेलं आहे. आमची जमीन सुपीक झालेली आहे. आता आमच्या पोटावर आत्ता जेव्हा दोन पैसे यायला लागले आता आमच्या पोटावर पाय देऊ नका. आमचं चांगलं चाललं आहे. तुम्ही एअरपोर्ट चांगल्या ठिकाणी करा पण जिथे आत्ता पाणी आहे तिथे सुपीक जमिनीवर करू नका. त्यामुळे तशीच परिस्थिती बऱ्याचशा पुरंदरच्या भागात आहे. त्यामुळे जो काही एअरपोर्ट होईल तो सगळ्यांना विचारूनच तुमचा जे मनात असेल त्या भागातच डेव्हलपमेंट होईल. आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय की या भागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जे काही लागेल ह्याच्यात आम्हाला ना मला ना संजय भाऊंना पक्ष बदलायची गरज आहे. आम्ही जिथे आहोत तिथे आहोत, तिथेच राहणार आहोत. आणि असा सगळ्यांचा एक समज झालेला या राज्या किंवा देशामध्ये की तिकडे गेलं कीच विकास होतो. मी सगळ्यांना विचारते 105 आमदार आहेत त्यांचे, हिशोब काढा की त्यांच्या मतदारसंघात किती विकास झाला आणि आम्ही विरोधात असलो तरी आमच्या मतदारसंघात किती विकास झाला. जल जीवन मिशनमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं आहे. आम्ही विरोधात दोन्हीकडे आहोत, देशात आणि इथे. सगळ्यात चांगली स्कीम जल जीवन मिशनची कुठल्या मतदारसंघात झाली असेल तर ती बारामती लोकसभा मतदार आहे. आम्हाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.